नमस्कार, ज्योतिष शास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक माहिती जाणून घेणाऱ्या ज्योतिष शास्त्रांच्या अभ्यासकांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते। मनुष्याचं जीवन बदलून टाकणाऱ्या ज्योतिष शास्त्रातील विविध योगांचा आपण अभ्यास करीत आहोत। आजच्या भागामध्ये आपण ज्योतिष शास्त्रातील एका महत्त्वाच्या योगाचा अभ्यास करणार आहोत। तो योग म्हणजे अंगारक योग होय। ज्योतिष शास्त्रानुसार अंगारक योग हा शुभ व अशुभ अशा दोन्ही प्रकारचा असतो। त्यामुळे पत्रिकेत हा योग तयार होण्यासाठी कारणीभूत असलेली ग्रहस्थिती आणि त्याचे परिणाम याचा अभ्यास करणं आवश्यक आहे। आपल्या पुराणामध्ये देव आणि दानवांच्या कथा सांगितलेल्या आहेत। देव चांगले आणि दानव वाईट अशी सोपी वर्गवारी त्यांची केलेली आहे। ही वर्गवारी सध्याच्या मनुष्य प्राण्यासाठी सुद्धा आहे। सध्याच्या काळातही चांगले आणि वाईट अशा दोन्ही प्रकारचे लोक बघावयास मिळतात। चांगले आणि वाईट अशासाठी की चांगले लोक आपल्या क्षमतांचा उपयोग चांगल्या गोष्टींसाठी करतात, ते समाजासाठी लाभदायक असतात, तर याच्याच नेमके विरुद्ध वाईट लोकांचे असते। ते आपल्या क्षमतांचा उपयोग वाईट कामांसाठी करतात। एवढेच नव्हे तर समाजासाठी सुद्धा ते नुकसानकारक असतात। ज्योतिष शास्त्रानुसार अशा दोन्ही प्रकारच्या लोकांच्या पत्रिकेत अंगारक योग बघावयास मिळू शकतो। हे अजून चांगल्या पद्धतीने स्पष्ट करून सांगायचे झाल्यास, काही लोक खूप संतापी असतात, त्यांच्यात खूप आक्रमकता असते, राग तर नाकावरच चढलेला असतो, कुठल्याही गोष्टीवरून ते लगेच संतापतात, त्यामुळे इतर लोक त्यांच्यापासून थोडे सावधच असतात। वेळ प्रसंगी असे लोक हिंसक सुद्धा होऊ शकतात, त्यामुळे असे लोक आपल्या सभोवतालच्या लोकांसाठी आणि समाजासाठी सुद्धा घातक असतात। या प्रकारातील काही लोकांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती देखील आढळून येते। असे लोक पुढे जाऊन आतंकवादी सुद्धा होऊ शकतात। अनैतिक व्यवसायामध्ये त्यांचा हातखंडा असतो, त्यामुळे समाजात ते खूप बदनाम झालेले असतात। याशिवाय काही प्रकारांमध्ये हे लोक शीघ्रकोपी असतात, मात्र त्यांच्यात निर्णय घेण्याची क्षमता नसते। ते एखाद्या आजाराने ग्रस्त असतात। त्यांची अशी अवस्था त्यांच्या पत्रिकेतील अंगारक योगामुळे झालेली असू शकते। याच्या बरोबर विरुद्ध प्रवृत्तीचे लोकही आपल्या समाजात मोठ्या प्रमाणावर असतात, ते सुद्धा खूप संतापी असतात, त्यांच्यातही आक्रमकता खूप मोठ्या प्रमाणात असते, त्यांच्यापासूनही इतर लोक थोडे सावध राहतात। मात्र असे लोक आपला स्वभाव क्षमतांचा उपयोग चांगल्या कामांसाठी करतात, त्यांचे वागणे समाजाच्या हिताचे असते। असे लोक पोलीस, सैन्य दलात किंवा इतर क्षेत्रात कमालीचे कर्तृत्व पराक्रम गाजवित असतात। यासाठी जबाबदार देखील त्यांच्या पत्रिकेतील अंगारक योगच असू शकतो। असा हा शुभ आणि अशुभ दोन्ही प्रकारचे फळ देणारा अंगारक योग पत्रिकेत कसा तयार होतो त्याविषयी आता आपण समजून घेऊया। मात्र त्याआधी महत्त्वाची बाब म्हणजे, जर तुम्ही अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल। त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका,
म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तुम्हाला लगेच कळू शकेल. पत्रिकेत अंगारक योग मंगळ राहू केतू या ग्रहांमुळे तयार होतो. ज्योतिष शास्त्रानुसार पत्रिकेतील मंगळाचा राहू किंवा केतू यांच्यापैकी एका ग्रहाशी स्थान किंवा दृष्टीच्या माध्यमातून संबंध स्थापित होत असेल तर त्या पत्रिकेमध्ये अंगारक योग तयार होत असतो. अंगारक म्हणजे अग्नीचा कारक होय. त्यामुळे या नावातच या योगाची भीषणता दडलेली आहे. या योगाच्या प्रभावामुळे जातक अत्यंत क्रोधी होत असतो. त्याच्यामध्ये आक्रमकतेसोबतच नकारात्मकताही येते. त्यामुळे असे जातक आपले भाऊ बहीण मित्र यांच्यासह आजूबाजूच्या लोकांपासून दुरावले जातात. त्यांचे कुणाशीही चांगले संबंध प्रस्थापित होऊ शकत नाही. त्यात बरीच भर म्हणून अंगारक योगाची भीषणता जास्त असेल म्हणजे ग्रहाची अशुभता जास्त असेल तर असे जातक गुन्हेगारी प्रवृत्तीकडे सुद्धा वळू शकतात. अवैध काम केल्यामुळे त्यांना तुरुंगवारी सुद्धा करावी लागू शकते. हे जरी सत्य असले तरी फक्त एवढ्या नियमावरून अंगारक योगाविषयी निष्कर्ष आपण काढू शकत नाही. कारण अंगारक योगाचे शुभ परिणाम सुद्धा आहेत. ज्योतिष शास्त्राचा मूळ सिद्धांत हा आहे की एखादा ग्रह अशुभ असेल तरच तो अशुभ फळे जातकाला प्रदान करीत असतो. हा सिद्धांत प्रत्येक योगाप्रमाणेच अंगारक योगाला सुद्धा लागू होतो. पत्रिकेतील अशुभ मंगळाचा जर अशुभ असलेल्या राहू केतूशी संबंध आला तर त्यापासून होणाऱ्या अंगारक योगाची अशुभ फळे जातकाला प्राप्त होत असतात. या तिन्ही ग्रहांपैकी एक ग्रह जरी शुभ असेल तर त्यापासून तयार होणाऱ्या अंगारक योगाचे अशुभ फळ जातकाला मिळत नाही किंवा अशुभ योगाचा प्रभाव कमी होत असतो. या उलट पत्रिकेतील शुभ असलेल्या मंगळाचा संबंध शुभ असलेल्या राहू किंवा केतूशी आला तर त्यापासून तयार होणाऱ्या अंगारक योगाची अत्यंत शुभ फळ जातकाला प्राप्त होत असतात. असा शुभ अंगारक योगामुळे जातक अत्यंत क्रोधी व आक्रमक होतो. मात्र त्याची आक्रमकता तो चांगल्या गोष्टींसाठी वापरतो. त्याच्यापासून कुणालाच काही धोका नसतो. लोक अशा जातकांची सुद्धा भीती बाळगू शकतात. मात्र ती आदरयुक्त भीती असू शकते. असा जातक प्रामुख्याने पोलीस किंवा सैन्यातील एखादा कर्तृत्ववान अधिकारी बनू शकतो. एका योद्धाची सर्व वैशिष्ट्ये त्याच्यामध्ये असतात. पराक्रम गाजवणं हा त्याचा स्थायी भाव असू शकतो. त्याच्या प्रत्येक कृतीमध्ये समाज हित दडलेलं असू शकतं. पत्रिकेनुसार व त्यातील मंगळ राहू केतूच्या स्थितीनुसार अंगारक योगाचे वेगवेगळे प्रभाव जातकाला बघायला मिळत असतात. म्हणजे अंगारक योगाला कारणीभूत असणारे ग्रह शुभ असतील तर त्याची शुभता किती आहे यावर त्या जातकाचा पराक्रम ठरत असतो. तसेच ग्रह जर अशुभ असतील तर त्याची अशुभता किती आहे यावरून त्या जातकाची नकारात्मकता ठरू शकते. म्हणजे या तिन्ही ग्रहांचे स्वभाव बळ व स्थिती यावरून अंगारक दोषात योगाचा प्रभाव ठरत असतो. यामध्येही जर पत्रिकेतील अशुभ मंगळ आणि अशुभ राहू यांच्या संबंधातून अंगारक योग तयार होत असेल तर त्यापासून जातकाला प्राप्त होणाऱ्या अशुभ योगांची तीव्रता खूप जास्त असते.
असे जातक हिंसक प्रवृत्तीचे होऊ शकतात. समाजासाठी ते अत्यंत हानिकारक असतात. दुसरीकडे अशा अंगारक योगाचे इतरही परिणाम ठळकपणे जातकावर आढळून येतात. ते म्हणजे असे जातक कमालीचे नकारात्मक होऊ शकतात. त्यांना एखादा आजार जडलेला राहू शकतो. त्यांची आर्थिक स्थिती खराब होऊ शकते. दुसरीकडे शुभ मंगळ आणि शुभ राहू यांच्यापासून तयार होणाऱ्या अंगारक योगामुळे जातक आपली आक्रमकता आणि पराक्रमाच्या जोरावर समाजहिताचे किंवा नैतिक काम करून प्रसिद्धी मिळवू शकतो. असे जातक साहस आणि पराक्रमाच्या जोरावर काहीही प्राप्त करू शकतात. पत्रिकेत जर मंगळ शुभ असेल आणि त्याच्या संबंधात येणारा राहू किंवा केतू अशुभ असेल तर त्यापासून तयार होणारा अंगारक योग अशुभ प्रभाव कमी असतो. अशुभ असलेला राहू किंवा केतू आपली अशुभता शुभ असलेल्या मंगळावर पूर्णपणे पाडू शकत नाही. तिथे मंगळाची शक्ती त्यांच्यापेक्षा जास्त असते. अशा प्रकारे पत्रिकेत अंगारक योग तयार होण्यासाठी कारणीभूत ठरणारी ग्रहदशा, ग्रहस्थिती आणि त्याचा प्रभाव लक्षात घेतला तर पत्रिकेमध्ये अंगारक योग बघत असताना ग्रहांची स्थिती, बळ व स्वभाव आदी गोष्टींचा परिपूर्ण अभ्यास आपण केला पाहिजे. तेव्हाच आपण जातकाला योग्य ते फलकथन करू शकतो. तसेच शुभ आणि अशुभ असे जे दोन्ही प्रकारचे फळ देणारे योग असतात त्यांचा अभ्यास ज्योतिषशास्त्राच्या अभ्यासकांनी खूप बारकाईने केला पाहिजे. कारण त्यातून आपल्याला अजून नवनवीन गोष्टी शिकायला मिळत असतात. पत्रिकेतील अंगारक योग समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे असे मला वाटते. म्हणून आजच्या भागात आता आपण थांबूया. पुढील भागात आपण ज्योतिषशास्त्रातील अजून एका योगाविषयी सविस्तरपणे समजून घेणार आहोत. आनंदाची गोष्ट म्हणजे माझ्या ज्योतिषशास्त्राचा अभ्यास शास्त्रशुद्ध पद्धतीने करण्यासाठी माझे नवीन पुस्तक ज्योतिषशास्त्र अ ब क ड प्रकाशित झाले आहे. हे पुस्तक तुम्ही इंस्टामोजो या साईटद्वारे विकत घेऊ शकता. त्या पुस्तकाची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. आजच्या भागातील अंगारक योगाची माहिती तुम्हाला आवडली असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका. कारण यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः चॅनलला सबस्क्राईब व मिळणाऱ्या लाईकवर चालते. त्यामुळे ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या सर्वांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक व शेअर करून ज्योतिषशास्त्राच्या प्रचार व प्रसाराच्या कार्यात आम्हाला सहकार्य करावे ही विनंती. ज्योतिषशास्त्रातील अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल बघत राहा. शुभम भवतु. धन्यवाद.